दुर्गा कसे काय? ही आमच्या हृदयाची फार मोठी व्यथा आहे रमा। दुर्गाक्का जशी आमची बहीण आहे तशीच भाऊ साहेबांची कन्या आहे। त्यांचे म्हणणे डावलून आम्ही या बाबतीत पुढे नाही जाऊ शकत। आम्ही अनेकदा त्यांच्या समोर हा विषय मांडला परंतु आता तर त्यांनी या विषयाबाबत बोलण्यासही मनाई केली आहे आणि त्यांच्या विरोधात जाण्याचे धैर्य आणि संस्कार दुर्गाक्कापाशी नाहीत। परंतु आजही आमच्या मनातील आशा संपूर्णपणे संपलेल्या नाहीत। पण सध्या तरी दुर्गाक्कास येथे जास्तीत जास्त सुख मिळेल असे पाहणे इतकेच आपल्या हातात आहे। रमा रमा रडू नका बरे, या येथे बसा बसा। रमा रडणे थांबवा, पाहू डोळे पुसा बघू। आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना नाहीशा करण्याचे साधन माहीत असूनही त्या वेदना पाहण्यापलीकडे आपल्याला काहीच करता येत नाही तेव्हा मनास फार क्लेश होतो। परंतु अशा क्लेशाने खचून न जाणे फार महत्वाचे आहे। दुर्गाकाचे नसेल परंतु असे चुकीचे आयुष्य लादल्या गेलेल्या कोणाला तरी त्यापासून मुक्त केले याचे समाधान फार मोठे आहे। आम्ही सारे मिळून जो प्रयत्न करीत आहोत त्यामुळे किंवा बदलत्या काळाच्या रेट्यामुळे आज ना उद्या बदल नक्की घडेल, नक्कीच घडेल। मामांजी मला आणि आपल्याला रागे भरतील कदाचित, परंतु आपण घाबरावयाचे नाही। आज आपण प्रश्नांना खरी उत्तरे दिली, ही सत्याची कास कधीच सोडावयाची नाही। ते किंवा इतर कोणीही रागे भरले तरीही सत्याचा आधार हा अद्वितीय आणि अतूट असतो, त्यामुळे मोठेच धैर्य प्राप्त होते। तेव्हा हे नेहमीच लक्षात ठेवा। हो गुड। मला आज तुमचे भाषण खूप आवडले आणि बरेचसे कळलेही। माझे स्वतःशी लग्न झाले हे किती छान झाले ना। बरे गप्पा खूप झाल्या आज, होय ना? हो आज मला खूप बरे वाटते आहे। मग कळले आता अभ्यास। काल दिलेल्या 2 अक्षरांच्या 12 खड्या लिहून दाखवा। त्या पक्क्या झाल्या की लगेचच नवीन अक्षर देतो। क चालेल, जा पाटी पेन्सिल आण। स्वतः मला आता अभ्यास खूप आवडायला लागला। हो